Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to start with the new topic of our syllabus. It is tax collected at source, which is popularly known as TCS. In the earlier lectures, we studied the topic which is TDS. पाठीमागच्या लेक्चर्समध्ये आपण टी डी एस म्हणजेच टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स हा टॉपिक पाहिलेला. त्यामध्ये आपण टी डी एस ऑन सॅलरी, एखादा व्यक्ती एखाद्या ठिकाणी जॉब करत असेल तर त्याला जो पगार मिळतो, ओके, त्या पगारामधून टी डी एस म्हणजेच टॅक्स कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट करून तो वजा केला जातो याचे एक्झाम्पल्स आपण प्रिव्हियस काही लेक्चर्समध्ये पाहिलेले आहेत. As well as we have also studied the TDS provisions relating to payments made to the contractors as well as payments on the professional fees. आपण त्या टी डी एस या टॉपिकमध्ये प्रोफेशनल फीस जेव्हा आपण पेड करतो किंवा ज्या वेळेला आपण एखाद्या कॉन्ट्रॅक्टचं पेमेंट करतो त्यावेळेला ते पेमेंट करत असताना त्या पेमेंटमधून टी डी एस कशा पद्धतीनं डिडक्ट केला जातो याचे देखील आपण एक्झाम्पल्स हे पाहिलेले आहेत. ओके, टी डी एस हा जो काही स्कीम आहे, टी डी एस हा जे काही स्कीम आहे त्याच्यानुसार टी डी एस स्कीम इज फ्रेम्ड इन ऑर्डर टू गेट द टॅक्स ॲज अर्ली ॲज पॉसिबल फ्रॉम द कस्टमर्स. लोकांकडून लवकरात लवकर टॅक्स मिळावा यासाठीची ही टी डी एस ही प्रोव्हिजन आहे. त्यानुसार एव्हरी मंथ टॅक्स इज डिडक्टेड फ्रॉम द सॅलरी ऑफ एम्प्लॉईज अँड इट इज सबमिटेड ऑर इट इज डिपॉझिटेड विथ द गव्हर्नमेंट. दर महिन्याच्या पगारामधून काही रक्कम ही टॅक्स म्हणून वजा केली जाते. पगारातून जो टॅक्स वजा केला जातो त्याला टी डी एस असं म्हटलं जातं. आणि हे टी डी एसच्या प्रोव्हिजन्स, दीज टी डी एस प्रोव्हिजन्स हॅव बीन मेड इन ऑर्डर टू कलेक्ट द टॅक्स फ्रॉम द पीपल ॲज अर्ली ॲज पॉसिबल. लवकरात लवकर आपल्याला लोकांकडून टॅक्स गोळा करता यावा यासाठी गव्हर्नमेंटने हे टी डी एस प्रोव्हिजन्स ह्या केलेल्या आहेत. सेम त्याप्रमाणे ओके, द टी सी एस विच इज कॉल्ड एज अ टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स, ओके, द टी सी एस प्रोव्हिजन्स हॅव ऑल्सो बीन फ्रेम्ड इन ऑर्डर टू कलेक्ट द टॅक्स ॲज अर्ली ॲज पॉसिबल. लोकांकडून लवकरात लवकर आपल्याला टॅक्स गोळा करता यावा यासाठी हा टी सी एस हा देखील एक ऑप्शन आहे, ज्याला आपण टॅक्स कलेक्टेड, टॅक्स कधी केला कलेक्ट केला जातो, ॲट सोर्स, ओके, ॲट सोर्सला असतो टॅक्स हा कलेक्ट केला जातो. आता ॲट सोर्स म्हणजे काय ते आपण सुरुवातीला पाहणार आहोत. अवर टायटल ऑफ द टॉपिक इज टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स विच इज पॉप्युलरली नोन ॲज अ टी सी एस. आता हा जो काही टॅक्स आहे, टी सी एस आहे, हा कुठे ॲप्लिकेबल आहे तर बघा, अंडर सेक्शन 206 सबसेक्शन सी, ओके, 206C सबसेक्शन 1 या सेक्शनप्रमाणे. आता केअरफुली बघा, द सेलर ऑफ सर्टन गुड्स, ओके, काही ठराविक वस्तू आहेत, ठराविक वस्तू, दिस टी सी एस इज ॲप्लिकेबल ऑन सर्टन गुड्स ओनली, इट इज नॉट ॲप्लिकेबल ऑन ऑल द गुड्स. हा जो काही टी सी एस हा टॅक्स आहे, टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स, हा टॅक्स सर्व वस्तूंना लागू नाही तर फक्त स्पेसिफिक, ठराविक, ऑन सर्टन गुड्स ओनली दिस टी सी एस इज ॲप्लिकेबल. द सेलर ऑफ सर्टन गुड्स आर रिक्वायर्ड टू कलेक्ट टॅक्स फ्रॉम द बायर्स ॲट द स्पेसिफाईड रेट्स. ज्या वेळेला एखादा सेलर, एखादा विक्रेता आपल्या कस्टमरला वस्तू विकेल, सेल करेल, आणि त्या वस्तू विकताना ठराविक वस्तू, पुन्हा एकदा बघा, ठराविक वस्तू, विशिष्ट वस्तू विक, ज्या वेळेला सेलर कस्टमरला विकतो त्या वस्तू विकताना त्या कस्टमरकडून, त्या बायरकडून स्पेसिफिक रेटनं हा टी सी एस टॅक्स हा वसूल केला जातो, कलेक्ट केला जातो. आता त्याचे रेट्स कोणकोणते आहेत आणि कोणत्या वस्तूंवरती हा टी सी एस लागू आहे बघा, तर द स्पेसिफिक पर्सेंटेज रेट्स फॉर कलेक्शन ऑफ टॅक्स इज ॲज फॉलोज. कोणकोणत्या वस्तूवरती किती किती टॅक्स आहे बघा, फर्स्ट गुड्स इज अल्कोहोलिक लिक्वर फॉर ह्युमन कन्झम्पशन. जे अल्कोहोल आहे, ज्याला आपण मराठीमध्ये दारू असं म्हणतो, आपल्या गव्हर्नमेंटला, वेदर इट इज स्टेट गव्हर्नमेंट ऑर सेंट्रल गव्हर्नमेंट, द गव्हर्नमेंट ऑफ एनी कंट्री कलेक्ट्स अ ह्यूज अमाऊंट ऑफ टॅक्स फ्रॉम द सेल ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलच्या विक्रीमधून जास्तीत जास्त टॅक्स हा गव्हर्नमेंटला मिळत असतो. आणि ज्या वेळेला एखादा दुकानदार, व्हेनेवर एनी सेलर सेल्स एनी अल्कोहोल टू ह्युमन बीइंग फॉर द कन्झम्पशन, देन टॅक्स ॲट द रेट 1% इज कलेक्टेड फ्रॉम द कस्टमर. ओके, ज्या ज्या वेळेला एखादा दुकानदार, दुकानदार म्हणजे सेलर,
एखाद्या कस्टमरला एखादी अल्कोहोलची बॉटल विकतो, अल्कोहोल सेल करतो, अल्कोहोल विकतो, त्यामधून त्या कस्टमरकडून 1% हा TCS हा आकारला जातो. आपल्याला या टॉपिकमध्ये TCS ऑन लिक्वर आणि TCS ऑन मोटार कार परचेस्ड हे दोन पॉईंट हे डिटेलमध्ये पाहायचे आहेत. सुरुवातीला आपण हा जो TCS आहे, टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स, हा टॅक्स कोणकोणत्या वस्तूंवरती आहे आणि किती टक्क्यानं टॅक्स हे आपण बघतोय. त्यातली जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे अल्कोहोल. अल्कोहोल म्हणजे दारू, ओके. आणि त्यावरती 1% टॅक्स हा वसूल केला जातो. आणि कधी वसूल केला जातो? ॲट द टाईम ऑफ सेलिंग द गुड्स. ज्या वेळेला वस्तू विकली जाते त्यावेळेला हा 1% TCS हा त्यामध्ये इन्क्लूड केलेला असतो. त्याला TCS असं म्हटलं जातं, टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही वस्तू विकणार आहात, ज्या वेळेला कस्टमरकडून पैसे घेणार आहात, त्याच वेळेला तो टॅक्स हा वसूल केला जातो. इट इज कॉल्ड एज अ टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स. दिस इज फर्स्ट गुड्स. देन सेकंड गुड्स इज तेंदू लिव्ज. लिव्ज म्हणजे पाने, ओके. त्या पानांचे जेव्हा विक्री केली जाते त्यावेळेला त्या पानांच्या विक्रीवरती 5% टॅक्स हा वसूल केला जातो. तेंदू लिव्ज, ओके. तेंदू झाडाची जी पानं आहेत त्या पानांची जेव्हा विक्री केली जाते, ओके, त्या विक्रीमधून सेल करताना विकताना त्यातून 5% त्यावरती टॅक्स हा आकारला जातो. त्यानंतर तिसरी वस्तू आहे ते म्हणजे टिंबर. टिंबर म्हणजे लाकूड ऑप्टेन्ड अंडर फॉरेस्ट लीज. जर एखाद्या व्यक्तीने एखादं फॉरेस्ट म्हणजे जंगल हे जर लीजवरती भाडेपट्टी करारानं घेतलं असेल तर त्यातून त्याला जे काही टिंबर म्हणजे लाकूड मिळतं त्या लाकडावरती देखील 2.5% TCS हा आकारला जातो, ओके. दिस इज थर्ड. फोर्थ इज टिंबर ऑप्टेन्ड बाय एनी अदर मोड. इतर कोणत्या मार्गाने जर तुम्ही लाकूड मिळवलं असेल आणि ते विकत असाल, ओके, फॉरेस्ट्रीचं नाही, दुसऱ्या कुठून मार्गाने जर तुम्ही लाकूड मिळवलं असेल, टिंबर मिळवलं असेल आणि त्याची जर तुम्ही विक्री करत असाल तर त्यावरती देखील 2.5% टॅक्स हा आकारला जातो. दिस इज फोर्थ. नेक्स्ट, एनी अदर फॉरेस्ट प्रोड्यूस नॉट बीइंग टिंबर ऑर लिव्ज. ओके, फॉरेस्टमधून जंगलामधून टिंबर लाकूड आणि पाने सोडून इतर कोणत्या जर काही वस्तू तुम्ही मिळवल्या असतील आणि ते विकत असाल तर विकताना त्यावरती देखील 2.5% टॅक्स हा आकारला जातो. ओके, एनी गुड्स अदर दॅन टिंबर अँड लिव्ज. पाने आणि लाकूड सोडून इतर कोणते तुम्ही फॉरेस्टमधल्या वस्तू जर विकत असाल तर त्या सेलवरती विक्रीवरती 2.5% टॅक्स हा आकारला जातो. नेक्स्ट वन इज स्क्रॅप. आपण स्क्रॅप म्हणजे भंगार म्हणतो, ओके. ह्या ज्या भंगाराच्या वस्तू खरेदी विक्री केल्या जातात त्या रकमेवरती 1% जेवढी सेल प्राईस असेल, विक्री किंमत असेल, त्याच्या 1% हा TCS म्हणजे टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स हा आकारला जातो. नेक्स्ट आहे तो म्हणजे मिनरल्स, बीइंग कोल, लिग्नाईट ऑर आयर्न ओर. जर आपण खाणकाम करून कोळसा असेल किंवा इतर काही खनिजे त्यातून मिळवले असतील ते विकताना त्याच्यावरती देखील आपल्याला 1% टॅक्स हा द्यावा लागतो, ओके. म्हणजे सांगायचा उद्देश हाच आहे की TCS हा जो काही प्रोव्हिजन्स आहेत, द TCS प्रोव्हिजन्स हॅव बीन मेड इन ऑर्डर टू कलेक्ट द टॅक्स ऑन सर्टन गुड्स ओनली. ठराविक वस्तू आहेत, ज्या वस्तूंची आपण यादी आत्ता पाहिली त्या वस्तूची विक्री होत असताना इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द सेलर टू कलेक्ट द टॅक्स ॲट द स्पेसिफाईड रेट फ्रॉम द कस्टमर. कस्टमरकडून ठराविक टक्क्यानं टॅक्स गोळा करण्याची जबाबदारी ही त्या सेलरची असते. ज्या वेळेला एखादा सेलर त्या वस्तू विकेल, वस्तू विकताना त्या वस्तूवरचा जो टॅक्स आहे तो कस्टमरकडून वसूल करावा लागतो. इट इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द सेलर. ह्या जवळपास 5 ते 6 वस्तू झाल्या. त्याचबरोबर अजून एक सर्वात महत्त्वाची आणि आपल्या सिलेबसच्या दृष्टीनं जे आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत. यापैकी फक्त आपल्याला सिलेबसप्रमाणे अल्कोहोल यावरती TCS कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि पुढे अजून एक वस्तू आहे ते म्हणजे सेल ऑफ मोटार कार. ज्या वेळेला एखादा सेलर दुकानदार कस्टमरला मोटार कार सेल करतो, ओके, त्यावेळेला त्या अमाऊंटमधून देखील TCS हा वसूल केला जातो. बघा पुढे काय सांगितले. पॉईंट नंबर सेकंड, सबसेक्शन 1C प्रोव्हाइड्स फॉर कलेक्शन ऑफ टॅक्स बाय एव्हरी पर्सन हू ग्रँट्स अ लायसन्स ऑर एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट अदरवाईज ट्रान्सफर एनी राईट ऑर इंटरेस्ट इन एनी पार्किंग लॉट. जर एखाद्या व्यक्तीनं पार्किंग लॉटचं मध्ये पार्किंग करण्याचं जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे ते जर कॉन्ट्रॅक्ट दिलं असेल किंवा टोल प्लाझाचं एखाद्याकडे कॉन्ट्रॅक्ट असेल किंवा खाणकामाचं मायनिंगचं कॉन्ट्रॅक्ट दिलं असेल तर त्यातून जे काही आउटपुट मिळतं, ओके, त्यातून जो काय तो आपल्याला पैसे मिळतात त्या पैशामधून देखील जो काय TCS आहे तो आकारला जातो.
आणि नेक्स्ट सांगितलं आहे टू अनदर पर्सन अदर दॅन पब्लिक सेक्टर कंपनी फॉर द यूज ऑफ सच पार्किंग लॉट टोल प्लाझा माइन क्वारी फॉर द पर्पज ऑफ बिझनेस. जर आपण हे बिझनेससाठी एखाद्या व्यक्तीला पार्किंग लॉट रेंट कॉन्ट्रॅक्ट करून दिला असेल चालवण्यासाठी, किंवा टोल प्लाझा काही वर्षांपुरतं कॉन्ट्रॅक्ट करून वापरायला दिला असेल, ओके, किंवा एखादी मायनिंग आणि क्वारी ओके खाणकाम करण्याचं बिझनेससाठी काय दिलं असेल बिझनेससाठी, तर काय सांगितलं बघा टॅक्स किती घ्यायचा. द टॅक्स शॅल बी कलेक्टेड किती, तर स्पेसिफाईड नेचर ॲट द रेट 2%. 2% त्यातून जे काही रेव्हेन्यू मिळवतील टोल प्लाझामधून असेल किंवा मायनिंगमधून असेल किंवा पार्किंग लॉटमधून जे असेल त्या अमाऊंटवरती 2% हा टॅक्स गव्हर्नमेंटला द्यावा लागतो. इट इज कॉल्ड एज अ TCS. आता हा जो टॉपिक आहे TCS, मगाशी सांगितल्याप्रमाणे इन धिस पर्टिक्युलर टॉपिक वी हॅव टू स्टडी द TCS प्रोव्हिजन्स ऑन फर्स्ट पॉईंट इज लिक्वर. जे मगाशी सांगितलं या टॉपिकमध्ये आपल्याला लिक्वर ही जी वस्तू आहे, लिक्वर म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला दारू असं म्हणतो, मद्य असं म्हणतो, यावरती टॅक्स कशा पद्धतीनं आकारला जातो हा एक. आणि दुसरा म्हणजे की एखाद्या व्यक्तीने सपोज मोटार कार किंवा त्याला आपण मोटार व्हेकल म्हणजे गाडी, ती गाडी टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो नाहीतर कोणतीही असो, ओके, त्या गाडीवरती TCS कशा पद्धतीने आकारला जातो हे आपण यामध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. बघा काय सांगितले इथे, सेक्शन 206C सबसेक्शन IF प्रोव्हाइड्स दॅट एव्हरी पर्सन ऑर एव्हरी सेलर हू रिसिव्ज एनी अमाऊंट फॉर द सेल ऑफ मोटार कार हॅव्हिंग व्हॅल्यू मोर दॅन 10 लॅक्स. बघा मोटार व्हेकल म्हटलेलं आहे, मोटार व्हेकल, मोटार कार म्हणजे फक्त आपण गाडी म्हणतो, पण व्हेकल म्हणजे ती कोणतीही गाडी असेल, इट मे बी टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर, सिक्स व्हीलर ऑर एनी व्हेकल. इफ द व्हॅल्यू ऑफ व्हेकल ऑर इफ द व्हॅल्यू प्राईस ऑफ व्हेकल इज मोर दॅन 10 लॅक्स, जर त्या वस्तूची किंमत 10 लाखापेक्षा जर जास्त असेल, तर द सेलर शुड कलेक्ट टॅक्स फ्रॉम द बायर ॲट द रेट 1% ऑफ सेल्स कन्सिडरेशन. हे सर्वात महत्त्वाचं आहे. बघा पुन्हा एकदा काय सांगतो आहे की व्हेन एनी सेलर सेल्स एनी मोटार व्हेकल अँड इफ द प्राईस ऑफ व्हेकल इज मोर दॅन 10 लॅक्स, जर त्या गाडीची किंमत 10 लाखापेक्षा जास्त असेल, तर इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द सेलर टू कलेक्ट द टॅक्स फ्रॉम द बायर ॲट द रेट 1% ऑफ सेल्स कन्सिडरेशन. सेल्सच्या 1% आपल्याला टॅक्स हा वसूल करावा लागतो, पण कधी त्या गाडीची किंमत 10 लाखापेक्षा जास्त असेल तर. उदाहरणार्थ आपण सपोज एखादी गाडी खरेदी केली आणि त्या गाडीची किंमत असेल 12 लाख रुपये, ओके, तर 12 लाखाच्या 1% म्हणजे किती येईल सांगा, तर अमाऊंट येईल 12,000 रुपये, म्हणजे गाडीची किंमत 12 लाख आणि त्यामध्ये प्लस आपल्याला 12,000 रुपये हा टॅक्स हा TCS म्हणून द्यावा लागतो. ओके, द TCS प्रोव्हिजन्स ऑन परचेस ऑफ मोटार व्हेकल आर ॲप्लिकेबल व्हेन द व्हॅल्यू ऑफ अ व्हेकल इज मोर दॅन 10 लॅक्स. 10 लाखापेक्षा गाडीची किंमत जास्त असेल तर ह्या TCS प्रोव्हिजन्स लागू होतात. व्हेन द व्हॅल्यू ऑफ मोटार व्हेकल इज लेस दॅन 10 लॅक्स, जर त्या गाडीची व्हॅल्यू गाडीची किंमत जर 10 लाखापेक्षा कमी असेल, उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीनं गाडी परचेस केली आणि अमाऊंट पेड केली 8 लाख रुपये, 8 लाख म्हणजे 10 लाखापेक्षा कमी आहे, त्यामुळे या 8 लाखावरती TCS हा पेड करावा लागत नाही. द कस्टमर हॅज टू पे TCS ॲट द रेट 1% ॲट द टाईम व्हेन द व्हॅल्यू ऑफ कार परचेस्ड इज मोर दॅन ₹10 लॅक्स. जर गाडीची किंमत 10 लाखापेक्षा जास्त असेल, 10 लाखापेक्षा जास्त असेल, तरच फक्त हा TCS हा पेड करावा लागतो. आणि किती टक्क्यानं, 1% हा पेड केला जातो. आता बघा हा जो आपण म्हणतो आहे की एखाद्या कस्टमरने गाडी खरेदी केली, एखाद्याने ती विकली, मग बायर म्हणजे कोण? ए पर्सन हू परचेसेस द गुड्स इज कॉल्ड एज अ बायर, ए पर्सन हू सेल्स द गुड्स इज कॉल्ड एज अ सेलर, बट ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट हू आर कन्सिडर्ड ॲज अ बायर. बायरमध्ये कोणकोण येतं बघा, तर ए पर्सन हू ऑप्टेन्स इन एनी सेल, एखाद्या सेलमध्ये ऑर बाय वे ऑफ ऑक्शन ऑर टेंडर ऑर एनी अदर मोड, एखाद्या व्यक्तीने जर अशा वस्तू मिळवल्या असतील, वस्तू खरेदी करून किंवा ऑक्शनमधून किंवा टेंडरमधून किंवा कुठल्याही मार्गाने, गुड्स ऑफ द स्पेसिफिक गुड्स ऑफ द नेचर स्पेसिफाईड इन द टेबल द राईट टू रिसीव द गुड्स बट डज नॉट इन्क्लूड. म्हणजे आपण बायर म्हणजे काय म्हणतो की व्हेनेवर एनी पर्सन परचेसेस द गुड्स थ्रू ऑक्शन, थ्रू सेल, थ्रू
टेंडर थ्रू एनी अदर मोड. ओके, ज्या वेळेला एखादा व्यक्ती अशा पद्धतीनं वस्तू खरेदी करतो त्यावेळेला त्याला बायर असं म्हटलं जातं. परंतु पुढचं गोष्ट महत्त्वाची, बट डज नॉट इन्क्लूड, परंतु बायरमध्ये कोण येत नाही ते पुढं सांगितलेलं आहे. बघा, पहिलं म्हणजे अ पब्लिक सेक्टर कंपनी. एखादी पब्लिक सेक्टर कंपनी असेल आणि या कंपनीनं जर अशा वस्तू खरेदी केल्या असतील, मग ते अल्कोहोल असेल, टिम्बर असेल, किंवा लिव्ज असतील, किंवा मोटर कार असेल, तर ते हा नियम बायर म्हणून त्यांना मानलं जात नाही. सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो, यांना बायर म्हटलं जात नाही, कारण ते बिझनेससाठी, गव्हर्नमेंट चालवण्यासाठीच ते वस्तू खरेदी करतात. ते काय आपल्या इंडिव्हिज्युअल व्यक्ती त्याला मानलं जात नाही. त्यानंतर अन एम्बसी, हाय कमिशन, लेजिस्लेशन कमिशन, कॉन्सुलेट, ट्रेड रिप्रेझेंटेशन, म्हणजे हे जी सर्व लोकं आहेत ही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये उच्च पदावरती काम करणारे लोकं आहेत. मग एखादे एम्बसी, ओके, एखादा दूतावास असेल एखाद्या दुसऱ्या देशाच्या, त्यामध्ये काम करणारे लोक आहेत, त्यांनी त्यांच्या एम्बसीसाठी वस्तू खरेदी केल्या असतील, वस्तू खरेदी केली म्हणजे ते कस्टमर झाले, परंतु त्यांना बायर असं म्हटलं जात नाही. एखादं राज्य सरकार आहे, एखादं केंद्र सरकार आहे, त्यांनी काही गाडी खरेदी केल्या असतील, तर गाडी खरेदी केली म्हणजे ते कस्टमर आहेत, परंतु त्यांना बायर म्हटलं जात नाही. त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं आहे, ए पर्सन हू परचेसेस द गुड्स इज कॉल्ड अज अ बायर, बट इट डज नॉट इन्क्लूड. पण बायरमध्ये कोण येत नाही, एकतर केंद्र सरकार येत नाही सांगितलं आहे, एकतर राज्य सरकार येत नाही सांगितलं आहे, त्यानंतर एखादी पब्लिक सेक्टर कंपनी आहे तीसुद्धा त्यामध्ये येत नाही सांगितलं, हाय कमिशन असेल, एखादी एम्बसी म्हणजे दूतावास असेल, किंवा एखादं कॉन्सुलेट असेल, किंवा ट्रेड रिप्रेझेंटेशन, एखाद्या व्यापारामध्ये रिप्रेझेंट करणारा एखादा व्यक्ती असेल, त्यांच्यासाठी काही असेट खरेदी केल्या असतील, किंवा एखादं फॉरेन स्टेट किंवा क्लब असेल त्यांच्यासाठीची ती गाडी असेल, तर त्यांना बायर म्हणून ट्रीट केलं जात नाही. थोडक्यामध्ये जे स्टेट गव्हर्नमेंट लेवलला किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट लेवलला गव्हर्नमेंटचे जे ऑफिसेस आहेत, व्यक्ती नाही ऑफिसेस, त्यांच्यासाठी जर आपण एखादी वस्तू खरेदी केल्या असतील तर त्यांना बायर म्हणून ट्रीट केलं जात नाही. ह्याचा उपयोग काय होतो, आपल्यासारख्या व्यक्तीनं जर गाडी खरेदी केली, केअरफुली बघा, आपल्यासारख्या तुमच्या माझ्यासारख्या व्यक्तीनं गाडी खरेदी केली 10 लाखापेक्षा जास्त किमतीची, तर आपल्याला 1% TCS पेड करावा लागतो. परंतु जर स्टेट गव्हर्नमेंटने, राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने किंवा एखाद्या पब्लिक सेक्टर कंपनीने गाडी खरेदी केली, त्याची किंमत 10 लाखापेक्षा जरी जास्त असली तरी त्यांना त्याच्यावर 1% TCS भरावा लागत नाही, कारण ती गव्हर्नमेंटसाठी, मग ते स्टेट गव्हर्नमेंट असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, पब्लिक सेक्टर कंपनी असेल, एखादं हाय कमिशन असेल, एखादी एम्बसी असेल, एखादं कॉन्सुलेट असेल, यांच्यासाठी जर आपण काही वस्तू खरेदी केल्या तर त्यांना बायर म्हणून ट्रीट केलं जात नाही, आणि त्यामुळे त्यांना TCS जो 1% आहे तो पेड करावा लागत नाही. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे ते आहे, वेट अ मिनिट, त्यामध्ये पुढाने काय सांगितलं आहे बघा, ए बायर इन रिटेल सेल ऑफ सच गुड्स परचेस्ड बाय हिम फॉर पर्सनल कन्झम्पशन. ओके, एखाद्या व्यक्तीने पर्सनल कन्झम्पशनसाठी वस्तू खरेदी केल्या, ते पुढे पॉईंट सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, एम्बसी, हे सर्व पॉईंट पुढे तेच दिलेले आहेत. हे झाले पहिले कन्सेप्ट, ते म्हणजे बायर. नाव द सेकंड कन्सेप्ट इज सेलर. सेलर म्हणजे कोण, ए पर्सन हू सेल्स द गुड्स इज कॉल्ड अज अ सेलर. ओके, सेलरमध्ये त्यांनी स्पेसिफिकली काय सांगितलं आहे बघा, सेलरमध्ये कोणकोण इन्क्लूड आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटनं काय वस्तू विकल्या असतील, किंवा काही स्टेट गव्हर्नमेंटने, लोकल अथॉरिटी, कॉर्पोरेशन आहे, एखादी स्पेशल ॲक्टने एस्टॅब्लिश झालेली कंपनी आहे, ओके, पार्टनरशिप फर्म आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, किंवा एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीने काही वस्तू विकल्या आहेत, HUFने काही वस्तू विकल्या असतील, वस्तू जर विकल्या असतील तर त्या व्यक्तीला सेलर असं म्हटलं जातं. सेलरमध्ये सर्व हे इन्क्लूड होतात. आणि तिसरी आणि शेवटची कन्सेप्ट आहे ती म्हणजे स्क्रॅप. स्क्रॅप म्हणजे आपण त्याला भंगार असं म्हणतो, म्हणजे जेव्हा प्रोडक्शन चालू असतं त्यामधून ज्या वस्तू खराब होतात, मोडतात, तुटतात, त्या वस्तू आपण स्क्रॅप म्हणून विकतो. बघा, वेस्ट अँड स्क्रॅप फ्रॉम द मॅन्युफॅक्चर ऑर मेकॅनिकल वर्किंग ऑफ मटेरियल विच इज डेफिनेटली नॉट युजेबल ॲज सच बिकॉज ऑफ ब्रेकेज, कटिंग, वियर अँड अदर रिझन्स. ज्या वेळेला आपण मॅन्युफॅक्चरिंग करत असतो, ज्या वेळेला आपण मेकॅनिकल काही कामं करत असतो, त्यावेळेला जे मटेरियल खराब होतं, मोडतं, तुटतं, कट होतं, खराब होतं, त्याला आपण स्क्रॅप असं मानतो. आता पुढचा जो पॉईंट आहे तो सर्वात महत्त्वाचा, की जे CBDT आहे,
ओके बोर्ड फॉर डायरेक्ट टॅक्सेशन, सेंट्रल बोर्ड फॉर डायरेक्ट टॅक्सेशन, त्यांनी हा जो काही टी सी एस आहे, टी सी एस प्रोव्हिजन्स आहेत, टी सी एस प्रोव्हिजन्स मीन्स टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स, त्याच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या संदर्भात काय क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे की जे डाऊट्स आहेत त्या संदर्भात. बघा, दीज अमेंडमेंट्स इन सेक्शन 206 हॅव बीन गिवन राईज टू सर्टन इश्यूज रिलेटिंग टू द स्कोप अँड ॲप्लिकेबिलिटी. आणि त्यासाठी त्यांनी काही क्वेश्चन आन्सर्समध्ये त्यांनी आपल्याला उत्तरं दिलेली आहेत. आता हे क्वेश्चन सर्वात महत्त्वाचे आहेत. बघा, पहिला क्वेश्चन बघा, वेदर टी सी एस ॲट द रेट 1% 1% इज ऑन सेल ऑफ मोटार कार ॲट रिटेल लेवल ऑर ऑल्सो ऑन सेल ऑफ मोटार कार व्हेकल बाय मॅन्युफॅक्चरर टू डीलर ऑर डिस्ट्रीब्युटर. म्हणजे ते म्हणतात की जो मोटार कारवरती 1% टी सी एस म्हणजे टॅक्स वसूल केला जातो तो वस्तू विकण्यावरती. मागाशी आपण काय पाहिलं की एखाद्या दुकानदाराने कस्टमर आला आणि कस्टमरला ती गाडी विकली 12 लाखाला, तर 10 लाखापेक्षा किंमत जास्त असेल तर त्यावरती 1% टी सी एस हा आकारला जातो. त्यांचा प्रश्न आहे हा 1% टी सी एस जो आहे तो एखादा मॅन्युफॅक्चरर ज्या कंपनीची गाडी आहे, मॅन्युफॅक्चरर ज्या वेळेला तो गाडी डिस्ट्रीब्युटरला विकतो, डिस्ट्रीब्युटर जे असतात ज्यांचं शोरूम असतं, ज्या वेळेला मॅन्युफॅक्चरर वस्तू बनवणारा तो ज्या वेळेला ही वस्तू डिस्ट्रीब्युटरला विकेल त्यावेळेलासुद्धा 1% टॅक्स वसूल केला जातो का, हा त्यांचा प्रश्न आहे. आता सर्वात महत्त्वाचं काय, टॅक्स कधी वसूल केला जातो, तर ज्या वेळेला जो फायनल कस्टमर आहे, म्हणजे ज्या वेळेला आपण शोरूममधून गाडी खरेदी करू, ओके, फायनल कस्टमर जो आहे त्यावेळेला, त्या व्यक्तीला जेव्हा ती गाडी विकली जाते त्यावेळेलाच फक्त हा टॅक्स जो आहे तो कट केला जातो. ज्या वेळेला मॅन्युफॅक्चरर वस्तू विकेल डिस्ट्रीब्युटरला त्यावेळेला तो टॅक्स वसूल केला जाणार नाही, कारण ती वस्तू त्यानं पुढे विकण्यासाठीच खरेदी केलेली आहे. डिस्ट्रीब्युटर असेल किंवा डीलर असेल तो काय स्वतःच्या वापरण्यासाठी त्यानं गाडी खरेदी केली नाही, पुढे विकण्यासाठी केलेली आहे, त्यामुळं त्यावेळेला टॅक्स घेतला जात नाही. जेव्हा फायनल कस्टमरला वस्तू विकली जाते वापरण्यासाठी त्यावेळेलाच तो टॅक्स घेतला जातो. बघा, टू ब्रिंग हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन विद इन टॅक्स नेट, ज्या ज्यादा किमतीचे व्यवहार आहेत त्या टॅक्सच्या अंडर येण्यासाठी सेक्शन 206C हॅज बीन अमेंडेड. हा सेक्शनमध्ये काय अमेंडमेंट केलेले आहेत कशासाठी, टू प्रोव्हाइड दॅट सेलर शाल कलेक्ट टॅक्स ॲट द रेट 1% फ्रॉम द परचेस ऑन सेल ऑफ मोटार कार व्हेकल एक्सिडिंग 10 लाख. ज्या वेळेला वस्तूची किंमत, मोटार कारची किंमत 10 लाखापेक्षा जास्त असेल त्या व्यवहारावरती 1% टॅक्स हा आकारला जातो. दिस इज ब्रॉड टू कव्हर ऑल ट्रान्झॅक्शन्स ऑफ रिटेल सेल्स अँड अकॉर्डिंगली. ओके, ह्या कशावरती आहे, फक्त रिटेल सेल, ज्या रिटेलमध्ये वस्तू विकल्या जातात कस्टमरला त्यांच्यासाठी हा 1% आहे. इट विल नॉट ॲप्लाय ऑन सेल ऑफ मोटार व्हेकल बाय मॅन्युफॅक्चरर टू डीलर ऑर डिस्ट्रीब्युटर. ओके, ज्या वेळेला मॅन्युफॅक्चरर डीलरला किंवा डिस्ट्रीब्युटरला वस्तू विकतो तो होलसेलमध्ये एकदम लॉटमध्ये विकतो, 10 गाड्या 20 गाड्या अशा विकतो, आणि ज्या वेळेला आपण एखादा शोरूममध्ये जाऊन गाडी खरेदी करतो तेव्हा ते रिटेलमध्ये आपण एकच गाडी खरेदी करतो. आपण काय गाडी खरेदी करताना 4 गाड्या 10 गाड्या अशा खरेदी करत नाही. ओके, सांगण्याचा उद्देश हा की टी सी एस ऑन मोटार कार जे आहे, जे 1% आकारलं जातं, ते कशा कधी आकारलं जाईल, ज्या वेळेला गाडीची किंमत 10 लाखापेक्षा जास्त असेल तर. आणि हे फक्त जो फायनल कस्टमर आहे त्याला गाडी विकताना त्याच्याकडूनच फक्त ते टी सी एस हा कलेक्ट केला जातो. दिस इज फर्स्ट पॉईंट. नाव द सेकंड पॉईंट इज क्वेश्चन नंबर 2, वेदर टी सी एस ॲट द रेट 1% ऑन सेल ऑफ मोटार व्हेकल इज ॲप्लिकेबल ओनली ऑन लक्झरी कार्स. त्यांचा प्रश्न आहे की हा जो 1% टी सी एस आकारला जातो तो फक्त लक्झरी कार्स, म्हणजे ज्या महागड्या गाड्या आहेत, लक्झुरियस गाड्या आहेत, ओके, त्याच्यावरतीच आकारला जातो का, फक्त लक्झुरी कार्सवरती? तर त्याचं उत्तर आहे नो. ओके, हा जो काय टी सी एस 1% आकारला जातो तो अशा गाड्यांवरती आकारला जातो की ज्या गाडीची किंमत ही 10 लाखापेक्षा जास्त आहे. ओके, अशी कोणतीही गाडी असेल ज्या गाडीची किंमत 10 लाखापेक्षा जास्त आहे अशा गाडीवरती हा 1% टी सी एस हा आकारला जातो. त्यांचा प्रश्न आहे की हा फक्त टॅक्स लक्झुरियस कारवरतीच असतो का? तर उत्तर आहे नो, हा लक्झुरियस कार्सवरतीच फक्त नाही आहे. बघा, नो, ॲज पर सेक्शन 206(1)(f) द सेलर शाल कलेक्ट टॅक्स ॲट द रेट 1% फ्रॉम परचेसर ऑन सेल ऑफ एनी मोटर व्हेकल. कुठल्याही प्रकारची गाडी असो एक्सिडिंग ₹10 लाख, त्या गाडीची किंमत जर 10 लाखापेक्षा जास्त असेल, टेक सिम्पल एक्झाम्पल, इन केस ऑफ सर्टन स्पोर्ट्स बाईक्स, ज्या ठराविक स्पोर्ट्स बाईक असतात त्यांची किंमत 12 लाख 15 लाखसुद्धा असते,
ओके जरी ती आपल्याला नॉर्मली आपण एखादी बाईकची किंमत 1 लाख 1.5 लाख मॅक्सिमम एवढी आपल्याला माहीत असते, पण ज्या स्पोर्ट्स बाईक असतात किंवा ज्या मोठ्या बाईक्स असतात त्याची किंमत 12 लाख 15 लाखसुद्धा असू शकते. कोणतीही गाडी, एनी मोटार व्हेकल हॅविंग व्हॅल्यू हॅविंग प्राईस मोर दॅन 10 लॅक्स, इट ऑन सच व्हेकल द TCS इज चार्ज्ड ॲट द रेट 1%. गाडी 10 लाखापेक्षा जास्त असेल, कोणत्याही प्रकारची गाडी असो, 2 व्हीलर 3 व्हीलर 4 व्हीलर नाहीतर 5 व्हीलर, ओके, त्या गाडीवरती 1% टॅक्स हा द्यावा लागतो. दिस इज क्वेश्चन नंबर 2. नाव क्वेश्चन नंबर 3 बघा, वेदर TCS ॲट द रेट 1% इज ॲप्लिकेबल इन केस ऑफ सेल टू गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स. आत्ताच आपण मगाशी पाहिलं की जर राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला किंवा काउन्सिलेटला किंवा अजून कोणाला जर गाडी विकली असेल तर त्याच्यावरती 1% टॅक्स आकारला जातो का, तर त्याचं आपण मागाशीच पाहिलं की ह्या ज्या काही TCSच्या प्रोव्हिजन्स आहेत यामध्ये बायर म्हणून एखाद्या व्यक्तीला कोणाला बायर म्हणायचं ते त्यामधून राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा गव्हर्नमेंट, एखादी पब्लिक सेक्टर कंपनी, हाय कमिशन, एम्बसी, काउन्सुलेट ह्या सर्वांना वगळलेलं आहे, त्यांना बायर म्हटलं जात नाही. त्यामुळे राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने किंवा पब्लिक कंपनीने किंवा हाय कमिशन, एखाद्या काउन्सुलेटने एखादी गाडी खरेदी केली, कार खरेदी केली आणि जरी त्या गाडीची किंमत 10 लाखापेक्षा जास्त असेल तरीसुद्धा त्यांना कोणताही टॅक्स 1% पेड करावा लागत नाही. बघा, गव्हर्नमेंट कोणतंही असू, स्टेट गव्हर्नमेंट ऑर सेंट्रल गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन नोटिफाईड, ओके, दे एन्जॉय अ प्रिव्हिलेज रिगार्डिंग, अँड पुढं काय सांगितलं बघा, ते एम्बसी असेल, काउन्सुलेट असेल, हाय कमिशन असेल, लेजिस्ट्रेशन असेल, ट्रेड रिप्रेझेंटेशन असेल ऑफ फॉरेन, शाल नॉट बी लायबल टू लेवी TCS ॲट द रेट 1%. त्यांच्यावरती 1% TCS आकारू नये असे स्पेसिफिक प्रोव्हिजन आहे. दिस इज क्वेश्चन नंबर 3. नाव क्वेश्चन नंबर 4 इज वेदर TCS इज ॲप्लिकेबल ऑन ईच सेल ऑफ मोटर व्हेकल ऑर ऑन ॲग्रिगेट व्हॅल्यू ऑफ सेल ड्युरिंग द इयर. त्यांचा प्रश्न आहे, जो 1% TCS आकारला जातो तो प्रत्येक गाडीवरती आकारला जातो, म्हणजे व्हेकल वाईज आकारला जातो का एकूण किती गाड्या विकल्या सेल केल्या त्याच्यावरती आकारला जातो. तर आपल्याला TCS प्रोव्हिजनमध्ये हे सांगितलं आहे की इफ द व्हॅल्यू ऑफ मोटार व्हेकल इज मोर दॅन 10 लॅक्स देन अ TCS ॲट द रेट 1% इज चार्ज्ड ऑन सच व्हेकल. त्यामुळं हा जो TCS 1% आकारला जातो, टॅक्स आकारला जातो, हा त्या गाडीच्या किमतीवरती डिपेंड आहे आणि तो प्रत्येक गाडीनुसार तो कॅल्क्युलेट केला जातो. तो काय वर्षभरात किती गाड्या विकल्या ह्याच्यावरती नाही आहे, तर तो प्रत्येक गाडी जी विकलेली आहे त्याच्या व्हॅल्यूनुसार आहे. बघा, टॅक्स इज कलेक्टेड ॲट सोर्स ॲट द रेट 1% ऑन सेल कन्सिडरेशन ऑफ मोटर व्हेकल एक्सेडिंग 10 लॅक्स. ज्या गाडीची किंमत 10 लाखापेक्षा जास्त आहे त्या गाडीवरती हा टॅक्स आकारला जातो 1%. इट इज ॲप्लिकेबल टू ईच सेल, म्हणजे मगाशी सांगितलं प्रत्येक गाडी जी विकलेली आहे त्याही गाडीची किंमत 10 लाखापेक्षा जास्त असेल तर 1% टॅक्स, नसेल तर टॅक्स नाही. म्हणजे हा टॅक्स प्रत्येक व्हेकलनुसार, प्रत्येक विक्रीनुसार हा कॅल्क्युलेट केला जातो अँड नॉट ऑन द ॲग्रिगेट व्हॅल्यू ऑफ सेल्स मेड ड्युरिंग द इयर. वर्षभराच्या सेल्सवरती काय टॅक्स नाही आहे, तर जी गाडी विकलेली आहे त्याच्या व्हॅल्यूवरती ती 10 लाखापेक्षा जास्त असेल तर त्याच्यावरती 1% टॅक्स हा आकारला जातो. दिस इज क्वेश्चन नंबर 4. ना क्वेश्चन नंबर 5, वेदर TCS ॲट द रेट 1% ऑन सेल ऑफ मोटर व्हेकल इज ॲप्लिकेबल इन केस ऑफ अन इंडिव्हिज्युअल. ओके, एखाद्या इंडिव्हिज्युअलच्या बाबतीमध्ये हा 1% टॅक्स आकारला जाईल का. बघा, द डेफिनेशन ऑफ सेलर ॲज गिव्हन इन क्लॉज सी ऑफ एक्सप्लेनेशन बिलो सबसेक्शन हे शाल इन ॲप्लिकेबल इन केस ऑफ मोटर व्हेकल ऑल्सो अकॉर्डिंगली अन इंडिव्हिज्युअल हु इज लायबल टू ऑडिट ॲज पर प्रोव्हिजन्स वगैरे वगैरे, त्याच्यावरतीसुद्धा टॅक्स हा आकारला जातो. ओके, म्हणजे जे फक्त स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, पब्लिक सेक्टर कंपनी, एम्बसी, काउन्सुलेट, ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह हे जे कोण गव्हर्नमेंटचे रिलेटेड लोक आहेत ते सोडून बाकी सर्वांना हा 1% टॅक्स जो आहे तो आकारला जातो इंडिव्हिज्युअलसुद्धा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6 इज हाऊ वुड द प्रोव्हिजन्स ऑफ TCS ऑन सेल ऑफ मोटार कार व्हेकल विल बी ॲप्लिकेबल इन केस वेअर द पार्ट पेमेंट इज मेड इन कॅश अँड पार्ट पेमेंट बाय चेक. म्हणजे जर काही पेमेंट कॅश न केलं आहे, काही पेमेंट चेक न केलं असेल तर TCS हा कशा पद्धतीनं आकारला पाहिजे. सिंपल आहे, पेमेंट कुठल्याही मेथड नसू, कॅश नसू किंवा चेक नसू, जे एकूण अमाऊंट आहे त्या गाडीची त्याच्यावरती 1%. बघा, द प्रोव्हिजन्स ऑफ TCS ऑन सेल ऑफ मोटर व्हेकल एक्सिडिंग 10 लॅक्स इज नॉट डिपेंड अपॉन मोड ऑफ पेमेंट.
तुम्ही पेमेंट कसं करताय, रोखीनं करताय, चेकनं करताय का ऑनलाईन करताय हे महत्त्वाचं नाही आहे. तर काय, एनी सेल ऑफ मोटार व्हेकल एक्सिडिंग 10 लॅक्स वूड अट्रॅक्ट TCS ॲट द रेट 1%. 10 लाखापेक्षा गाडी तुमची जास्त किमतीची आहे ना, त्यामुळे गाडीची जेवढी किंमत असेल त्याच्या 1% हा TCS हा आकारला जातो. त्यामध्ये तुम्ही पेमेंट कोणत्या मोडनं केलं आहे, वेदर यू हॅव मेड पेमेंट बाय कॅश ऑर चेक ऑर बाय एनी अदर मोड, इट इज नॉट कन्सिडर्ड ॲट ऑल. तुम्ही पेमेंट कसं केलं आहे ह्याचा काहीही विचार केला जात नाही. तुमच्या गाडीची किंमत, तुमच्या गाडीची व्हॅल्यू ही जर 10 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 1% TCS हा कस्टमरला पेड करावा लागतो. ओके, दीज आर द सर्टन क्वेश्चन्स रिलेटिंग टू द और क्लॅरिफिकेशन गिवन बाय द CBDT रिलेटिंग टू सेल ऑफ मोटार कार. ज्या मोटार कार विकल्या जातात त्याच्यावरती जो 1% TCS आकारला जातो त्याशी संदर्भात जे काय लोकांच्या मनामध्ये जे डाऊट्स आहेत त्या संदर्भात हे CBDT दिलेलं क्लॅरिफिकेशन आहे इन द क्वेश्चन आन्सर फॉर्म. नाव द नेक्स्ट पार्ट इज टाईम फॉर कलेक्शन ऑफ टॅक्स, म्हणजे हा जो टॅक्स आहे हा कधी कलेक्ट केला पाहिजे. नॉर्मली आपण टॅक्स कधी कलेक्ट करतो, ॲट द टाईम ऑफ सेलिंग द गुड्स. आपण ज्या वेळेला एखादा सेलर, व्हेनेवर एनी सेलर सेल्स द गुड्स, ॲट दॅट टाईम ही शूड कलेक्ट द टॅक्स फ्रॉम द कस्टमर. ज्या वेळेला एखादा विक्रेता वस्तू विकतो, वस्तू विकताना त्या कस्टमरकडून त्यावेळेलाच तो टॅक्स हा कलेक्ट केला पाहिजे. बघा, द टॅक्स शूड बी कलेक्टेड ॲट द टाईम ऑफ डेबिटिंग द अमाऊंट पेएबल बाय कस्टमर, ओके, ॲज द केस मे बी, ऑर टू हिज अकाउंट ॲट द टाईम ऑफ रिसीट ऑफ सच अमाऊंट फ्रॉम द बायर. म्हणजे काय, ज्या वेळेला बायरकडून आपल्याला पैसे मिळतील, म्हणजे वस्तू विकली, आपण सेलर आहोत, आपण दुकानदार आहोत, आपण ज्या वेळेला कस्टमरला वस्तू विकू आणि कस्टमर आपल्याला पैसे देईल त्यावेळेला तो टॅक्स कलेक्ट केला पाहिजे पैसे घेताना, हा एक. आणि जर सेकंड, आपण ती वस्तू जर क्रेडिटनं उधारीनं विकली असेल, उधारीने विकले म्हणजे तो पेमेंट 1-2 महिन्याने करणार आहे, बरोबर, परंतु आपण आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये जर्नल एंट्री करताना जर आपल्याला वस्तू विकून पैसे मिळाले तर आपण कॅश अकाउंटला डेबिट देतो, जर ते पैसे चेकने मिळाले तर आपण बँक अकाउंटला डेबिट देतो, आणि जर तो व्यवहार उधारीनं झाला असेल, उधारीचा व्यवहार असेल, तर जो कस्टमर आहे त्या कस्टमरला आपण डेटर असं म्हणतो, आपण त्या डेटर अकाउंटला डेबिट देतो, बरोबर. ज्या वेळेला त्या जर उधारीचा व्यवहार असेल त्यावेळेला तो जो डेटर आहे कस्टमर त्याच्या अकाउंटला आपण जेव्हा डेबिट करू, ओके, बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये, त्यावेळेला त्या अमाऊंटमध्ये तो TCS जो आहे 1% जो काय TCS आहे तो त्यामध्ये आकारला पाहिजे, चार्ज केला पाहिजे. आणि बघा, ॲज द केस मे बी, दॅट इज इन कॅश, इन चेक, ड्राफ्ट, अदर मोड, विच एवर इज अर्लियर. आपल्याला पेमेंट मिळणार असेल, पेमेंट जर रोखीने मिळणार असेल तर पेमेंट मिळालं की त्यातनं टॅक्स त्यावेळेला करावा. चेक नसेल, डिमांड ड्राफ्ट नसेल, पैसे जर कॅश ट्रान्झॅक्शन असेल तर कॅश घेताना, पैसे घेताना तो टॅक्स आकारावा. आणि जर उधारीचा व्यवहार असेल तर बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये एंट्री करताना टॅक्सची अमाऊंट ॲड करूनच ती एंट्री केली जाते. अँड इन केस ऑफ सेल ऑफ मोटर व्हेकल द व्हॅल्यू एक्सिडिंग 10 लॅक्स, टॅक्स शॅल बी कलेक्टेड ॲट द टाईम ऑफ रिसीट ऑफ सच अमाऊंट. ज्या वेळेला आपण हे पैसे घेऊ, नॉर्मली एवढे मोठे व्यवहार काय क्रेडिट न उधारीने केले जात नाहीत, रोखीनंच पेमेंट केलं जातं. आणि त्यावेळेला पेमेंट घेताना, पेमेंट घेत असताना, त्या वस्तूचं पेमेंट घेत असताना त्याबरोबर टॅक्ससुद्धा वसूल केला पाहिजे. नाव द नेक्स्ट पॉईंट इज नॉन ॲप्लिकॅबिलिटी ऑफ TCS. हा जो TCS आहे जो 1% वजा केला जातो तो कशावर ॲप्लिकेबल नाही आहे. बघा, नो कलेक्शन ऑफ टॅक्स शॅल बी मेड, टॅक्स कधी कलेक्ट करू नये, इन केस ऑफ रेसिडेंट बायर. ओके, एखादा खरेदी करणारा जर रेसिडेंट असेल अँड इफ सच बायर फर्निशेस टू पर्सन रिस्पॉन्सिबल फॉर कलेक्टिंग द टॅक्स अ डिक्लरेशन, जो टॅक्स कलेक्ट करणारा आहे त्याला जर आपण डिक्लरेशन दिलं इन रायटिंग, लेखी स्वरूपात, इन डुप्लिकेट, इन द प्रिस्क्राइब्ड फॉर्म अँड व्हेरीफाईड इन द प्रिस्क्राइब्ड मॅनर टू द इफेक्ट दॅट गुड्स अबव आर युटिलाइज्ड फॉर द पर्पज ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, प्रोसेसिंग ऑर प्रोड्युसिंग आर्टिकल्स ऑर थिंग्स फॉर द पर्पज ऑफ जनरेशन ऑफ पॉवर अँड नॉट फॉर ट्रेडिंग पर्पज. हा शब्द फक्त महत्त्वाचा. जर त्या वस्तू किंवा ती गाडी ही जर जनरेशन ऑफ पॉवर, इलेक्ट्रिसिटी जनरेशन जे आपण केलं जातं, विद्युत निर्मिती आपण त्याला म्हणतो, त्याच्यासाठी, त्या कामासाठी जर आपण त्या वस्तू खरेदी करत असू, मग ते मोटार कार असेल, तो टिम्बर असेल, लीव्ज असतील किंवा अजून काही असेल, जर ते आपण
पावर जनरेशनसाठी इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी करणार असू तर मात्र त्यावरती TCS हा कलेक्ट केला जात नाही, परंतु त्यासाठी त्या जो कोण कस्टमर आहे त्यांनी त्या दुकानदाराला सेलरला लेखी स्वरूपामध्ये डुप्लिकेट फॉर्ममध्ये 2 प्रतीमध्ये ते डिक्लेरेशन लिहून दिलं पाहिजे की आम्ही ज्या वस्तू खरेदी करत आहोत त्या पॉवर जनरेशनसाठी इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी करत आहोत, त्याच्यावरती TCS आकारला जात नाही, तर तुम्ही आमच्याकडून टॅक्स घेऊ नये आणि त्या वस्तूंवरती मग TCS हा आकारला जात नाही. ओके, नाव द नेक्स्ट पॉईंट इज व्हॉट इज द टाईम लिमिट फॉर द पेमेंट ऑफ TCS टू द सेंट्रल गव्हर्नमेंट. जो टॅक्स वसूल केलेला आहे मोटार कार विकताना असेल किंवा कोणताही असेल, तो टॅक्स गव्हर्नमेंटला केव्हा जमा करावा लागतो. बघा, पहिला सांगितलं आहे पर्सन कलेक्टिंग द सम, कोणी टॅक्स कलेक्ट केलेला आहे, अँड ऑफिस ऑफ द गव्हर्नमेंट. जर गव्हर्नमेंटच्या ऑफिसमधून असा हा टॅक्स गोळा झाला असेल तर तो टॅक्स कधी जमा करावा, ऑन द सेम डे, जेव्हा पैसे जमा झालेले आहेत टॅक्स गोळा केले त्याच दिवशी तो टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंटला आपण त्यांच्या ऑफिसमध्ये जमा करणं गरजेचं आहे. हा एक आपण हे कधी शक्य आहे, वेअर टॅक्स इज पेड विदाउट प्रोडक्शन ऑफ इन्कम टॅक्स चलन, त्याच दिवशी तो जमा करायचा. हे एक. जर टॅक्स चलन असेल तर तो किती दिवसात जमा केला पाहिजे, बघा, ऑन ऑर बिफोर 7 डेज फ्रॉम द एंड ऑफ मंथ इन विच टॅक्स इज कलेक्टेड. ज्या महिन्यामध्ये एक टॅक्स गोळा केलेला आहे तिथून पुढं महिना संपल्यानंतर पुढच्या 7 दिवसामध्ये तो टॅक्स गव्हर्नमेंटला आपण जमा केला पाहिजे. दिस इज फर्स्ट. अँड सेकंड पॉईंट इज कलेक्टर अदर दॅन ऑफिस ऑफ गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट ऑफिस सोडून बाकी कुणी हा टॅक्स समजा वजा केला असेल, डिडक्ट केला असेल, कलेक्ट गोळा केला असेल, तर आपण तो गव्हर्नमेंटला कधी जमा करायचा, विदिन 1 वीक फ्रॉम द लास्ट डे ऑफ मंथ. ज्या महिन्यामध्ये आपण टॅक्स गोळा केला आहे त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये पहिल्या आठवड्याभरामध्ये आपण तो टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंटला जमा केला पाहिजे. आता जो आपला पहिला टॉपिक होता, ओके, याच्या अगोदर आपण पाहिला तो TDS होता आणि हा आत्ताचा TCS आहे. ह्या दोन्हीमध्ये बेसिक फरक काय बघा, फक्त एकतर TDSचा अर्थ होतो टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स आणि TCSचा अर्थ होतो टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स. दोन्हीमध्ये बेसिक डिफरन्स आहे. TDS म्हणजे टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स आणि टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स. हा फर्स्ट डिफरन्स आहे. सेकंड डिफरन्स काय बघा, TDSमध्ये पर्सन रिस्पॉन्सिबल फॉर पेईंग इज रिक्वायर्ड टू डिडक्ट द TDS ॲट सोर्स. ओके, म्हणजे आपण TDS ऑन सॅलरी पाहिलं की ज्या वेळेला कंपनी सॅलरी पेड करते, सॅलरी कोण पेड करते, पेमेंट कोण करते, तर कंपनी. त्यामुळे ती कंपनीची जबाबदारी आहे की TDS वजा करणं. जो पेमेंट करणार आहे, सॅलरी कंपनी पेड करते, त्या पेमेंटमधून टॅक्स वजा करण्याची जबाबदारी ही कोणाची आहे, कोण पेमेंट करते, पगार कोण देते, कंपनीची जबाबदारी आहे. म्हणजे पेमेंट करणाऱ्याची जबाबदारी असते TDS आकारणं. आणि इकडे बघा TCSमध्ये सेलर ऑफ गुड्स ऑर सर्व्हिस प्रोव्हायडर इज रिस्पॉन्सिबल टू कलेक्ट द TCS. TCS हा कट करण्याची, आकारण्याची, चार्ज करण्याची जबाबदारी कुणाची, जो सेलर आहे, वस्तू विक्रेता किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर, इट इज हिज रिस्पॉन्सिबिलिटी टू डिडक्ट द TCS ॲट द रेट 1%. ओके, हा दोन्हीमध्ये फरक आहे, हा दुसरा फरक. आणि तिसरा आणि जो शेवटचा फरक आहे तो इथे सांगितला आहे. बघा, द थर्ड डिफरन्स इज इन केस ऑफ TDS जनरली टॅक्स इज रिक्वायर्ड टू बी डिडक्टेड ॲट द टाईम ऑफ क्रेडिट टू द अकाउंट ऑफ द पे ऑर ॲट द टाईम ऑफ पेमेंट विच एवर इज अर्लियर. TDS कधी कट केला जातो तर सॅलरीचा विचार केला, जेव्हा सॅलरी पेड केली जाते, ॲट द टाईम ऑफ क्रेडिटिंग द अमाऊंट टू द एम्प्लॉईज अकाउंट, जेव्हा एम्प्लॉईच्या खात्यामध्ये पगार जमा केला जातो किंवा एम्प्लॉईला पगार दिला जातो त्यावेळेला TDS हा कट केला जातो. हवेवर इन केस ऑफ पेमेंट ऑफ सॅलरी अँड पेमेंट इन रिस्पेक्ट ऑफ लाईफ इन्शुरन्स पॉलिसी टॅक्स इज रिक्वायर्ड टू बी डिडक्टेड ॲट द टाईम ऑफ पेमेंट. जे आत्ता सांगितलं, जेव्हा सॅलरी पेड केली जाते त्यावेळेला त्यातून TDS जो आहे तो कट केला जातो. आणि TCSच्या बाबतीमध्ये बघा, जनरली टॅक्स इज रिक्वायर्ड टू बी कलेक्टेड ॲट सोर्स ॲट द टाईम ऑफ डेबिटिंग द अमाऊंट पेएबल by the buyer of certain goods to the account of the buyer or at the time of receipt of amount from such buyer whichever is earlier. म्हणजे काय, TCS कधी आकारला जातो, ज्या वेळेला एखादा सेलर विक्रेता ठराविक स्पेसिफिक वस्तू कस्टमरला विकेल, कस्टमरकडून पैसे आले किंवा कस्टमर काही दिवसांनी पैसे देणार असेल तर आपण क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणून त्या कस्टमरच्या अकाउंटला डेबिट देतो. कस्टमरच्या अकाउंटला डेबिट देणं किंवा कस्टमरकडून पैसे मिळणं, या दोन्हीपैकी जे विचेवर इज अर्लियर असेल, लवकर होणार असेल, त्यावेळेला तो TCS 1% आकारला जातो. हवेवर इन केस ऑफ सेल ऑफ मोटार कार इफ द कार व्हॅल्यू इज मोर दॅन 10 लॅक्स TCS इज रिक्वायर्ड टू बी कलेक्टेड ॲट द टाईम ऑफ
रिसीट ऑफ सेल्स कन्सिडरेशन. 10 लाखापेक्षा ज़्यादा किमतीचे मोटार कार विकली असेल तर त्या वस्तूचं जेव्हा आपण पैसे आपल्याला मिळणार आहे सेल्स कन्सिडरेशन मोबदला मिळणार आहे त्या सेलरला, त्या जो कोण शोरूमचा ओनर आहे तो जेव्हा वस्तू देणार आहे तेव्हा तो लगेच पैसे घेणार आहे, त्यावेळेला त्यातून 1% जो TCS आहे तो कलेक्ट केला जातो. दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन TDS अँड TCS. ओके, इन टुडेज लेक्चर वी स्टडीड द बेसिक मीनिंग ऑफ TCS, वी स्टडीड द डिफरंट गुड्स अँड TCS रेट्स ॲप्लिकेबल फॉर सच गुड्स, अँड जस्ट वी हॅव सीन द डिफरन्स बिटवीन TDS अँड TCS. Now, in the next lecture, we are going to study the TCS provisions under the GST regime. Okay, so that's it with today's lecture. Thank you very much.